नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फर्स्ट सेमला जो स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन नावाचा पेपर शिकवला जातो त्या पेपरमधील काही महत्त्वाचे एमसी क्यूज आज आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन या पेपरमधील काही एम सी क्यूज पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे पहिला प्रश्न असा आहे वर्गात शिक्षकांच्या अध्यापनाला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे डायडॅश होय अ प्रबलन व मूल्यमापन क प्रत्याभरण ड अवधान तर या ठिकाणी पर्याय क प्रत्याभरण वर्गात शिक्षकांच्या अध्यापनाला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रत्यावरण होय त्याच्यानंतर दुसरा प्रश्न संप्रेषण प्रक्रियेतील संदेश हा कोणत्या स्वरूपात असू शकतो पुन्हा एकदा प्रश्न वाचतो संप्रेषण प्रक्रियेतील संदेश हा कोणत्या स्वरूपात असू शकतो अ ध्वनी ब चिन्हे क हावभाव ड वरील सर्व प्रकारात तर या ठिकाणी उत्तर आहे ड वरील सर्व प्रकारात ध्वनी चिन्हे हावभाव या तिन्ही स्वरूपात संप्रेषण प्रक्रियेतील संदेश असू शकतो त्याच्यानंतर तिसरा प्रश्न कौन, कोण कोणाला कोणत्या माध्यमातून काय सांगतो व त्याचा परिणाम काय होतो याचे उत्तर म्हणजे संप्रेषण होय ही व्याख्या कोणाची आहे अ न्यूमन व समर ब लॉसवेल क फ्राईड ब्रुकर द कॉर्टर व्ही गुड तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब लॉसवेल लॉसवेल यांची व्याख्या आहे की कोण कौन, कोणाला कोणत्या कौन माध्यमातून काय सांगतो व त्याचा परिणाम काय होतो याचे उत्तर म्हणजे संप्रेषण होय त्याच्यानंतर चौथा प्रश्न जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी नवीन माध्यमिक शाळांना मान्यता देण्यासाठी कोणाकडे शिफारस पाठवतो अ राज्याचे शिक्षण मंत्री ब शिक्षण संचालक क विभागीय शिक्षण उपसंचालक ड विभागीय आयुक्त तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी नवीन माध्यमिक शाळांना मान्यता देण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे शिफारस पाठवतो त्याच्यानंतर पाचवा प्रश्न दे डॅडॅश म्हणजे अशी यंत्रणा की जिच्या सहाय्याने आपण अपेक्षित उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो अ संप्रेषण ब पर्यवेक्षण क प्रशासन ड संघटन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड संघटन संघटन म्हणजे अशी यंत्रणा की जिच्या सहाय्याने आपण अपेक्षित उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यानंतर सहावा प्रश्न कोणत्या दोन गोष्टींची सांगड घालणे म्हणजे संघटन होय अ अभ्यासक्रम व पाठ्यक्रम व प्रेषक व ग्राहक क भौतिक व मानवी घटक ड नियोजन व कार्यप्रेरण तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क भौतिक घटक व मानवी घटक या दोन गोष्टींची सांगड घालणे म्हणजे संघटन होय म्हणून पर्याय क त्याच्यानंतर सातवा प्रश्न संप्रेषणात प्रेक्षकाला खालीलपैकी कोणते कार्य करावे लागत नाही अ कल्पना निर्मिती ब सांकेतिकीकरण क निसंकेतिकीकरण ड संदेशाचे प्रक्षेपण तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क निसंकेतिकीकरण निसंकेतिकीकरण करण्याची गरज त्या ठिकाणी प्रेक्षकाला नसते म्हणून क रिक पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे कल्पना निर्मिती सांकेतिकीकरण व संदेशाचे प्रक्षेपण ही सगळी रिक। कार्य प्रेक्षकाला करावी लागत असतात त्याच्यानंतर आठवा प्रश्न विद्या गुरुणाम गुरु हे बोधवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे अ राष्ट्रीय शिक्षण शिक्षक परिषद ब महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ड महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळ तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विद्या गुरुणाम गुरु हे बोधवाक्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या संस्थेचे आहे त्याच्यानंतर नववा प्रश्न एन सी टीची चार प्रादेशिक कार्यालयं आहेत त्यापैकी खालील दिलेल्या पर्यायांमधील कोणत्या शहरात हे प्रादेशिक कार्यालय नाही अ भुवनेश्वर ब जयपूर क बेंगलुरू ड चेन्नई तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड चेन्नई चेन्नई या ठिकाणी एन सी टीचे प्रादेशिक कार्यालय नाही भुवनेश्वर जयपूर बेंगलुरू व भोपाळ या चार शहरांमध्ये ती प्रादेशिक कार्यालयं आहेत म्हणून ड पर्याय चेन्नई दावा प्रश्न सेल्फ स्टडी रिपोर्ट हा अहवाल उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षण संस्थांनी कोणत्या संस्थेकडे पाठवावयाचा असतो अ एन सी टी ब एन सी ई आर टी क नॅक ड सी बी एसई तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क नॅक नॅक ह्या संस्थेकडे मूल्यांकनासाठी सेल्फ स्टडी रिपोर्ट उच्च शिक्षण संस्थांनी पाठवावयाचा असतो अशा प्रकारे आज आपण स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन या पेपरमधील महत्त्वाचे एम सी क्यूज त्या ठिकाणी पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष